समजून देईल. साधारणपणे त्याच्यातला प्रश्न एक साधारण सांगतो की कोणते त्याच्यामुळे प्रश्न पडत असतात की चौरसाकृती किंवा आयताकृती भूखंड आहे आणि त्या भूखंडावरती 2 मीटर अंतरावरती एक झाड अशा पद्धतीने जर झाडे लावली तर एकूण झाडे किती या भूखंडावरती लावली जातील, असे काही प्रश्न आहेत. हे प्रश्न परिमितीवर आधारित असतात आणि ते कसे सोडवायचे ते तुम्हाला उद्याच्या तासाला मी समजून देईल, कारण तो एक घटक राहिलेला आहे. त्या संदर्भात आदरणीय मॅडमांशी माझं बोलणं काल झालेच आणि पुन्हा मला अपेक्षा होती की तुमच्या ग्रुपवरती तुमच्या काही शंका किंवा तुमचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न येतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त ते प्रश्न सोडवून त्या ग्रुपवरती दिले जातील असं मला वाटत होतं. पण कुठल्याही शिक्षकाने किंवा विद्यार्थ्याने प्रश्न त्या ग्रुपवरती पाठवलेले नाही. ठीक आहे, जर तुमच्या शंका असतील तर त्या ग्रुपवर नक्की पाठवा, तुमच्या त्या प्रश्नाची उकल करून दिली जाईल. आता तास सुरू असताना कृपया विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, माईक बंद ठेवा, व्हिडिओ सुद्धा तुमचे बंद ठेवा. तुमच्या काही शंका असतील त्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मला सांगा आणि मग त्यानंतर मी शिक्षकांशी, आज मला फक्त शिक्षकांशी 5 मिनिटं बोलायचं आहे, तर आदरणीय सरांना, पवार सरांना आणि आदरणीय मॅडमांना मी विनंती करेन की 5 मिनिटं शिक्षकांना शेवटचे मला द्या. त्यावेळी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचं काय नेमकं करायचं आहे मी तुम्हाला आज पीडीएफ पाठवून देणार आहे 55 प्रश्नांची, ते प्रश्न कसे सोडवून घ्यायचे हेही सांगणार आहे. त्यामुळं शिक्षक बांधवांनी शेवटचे 5 मिनिटं माझ्यासाठी द्या आणि ते समजून घ्या आणि विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते प्रश्न नक्की पोहोचवाल आणि सोडवून घ्या. ठीक आहे, आता आपण जाऊया क्षेत्रफळाकडे. काल आपण पाहिलं की परिमितीची सूत्र पाहिली, ती सूत्र पाठांतर करून घ्या. परिमिती म्हणजे काय? तर बंदिस्त जी आकृती असते आकृती ही बंदिस्त पाहिजे आणि त्या बंदिस्त आकृतीच्या बाह्य ज्या बाजू असतात त्या बाह्य बाजूंचं काय करायचं, बाह्य बाजू मोजणे म्हणजे परिमिती. आता क्षेत्रफळ म्हणजे काय? तर मी या ठिकाणी फळ्यावरती क्षेत्रफळाची व्याख्या लिहिलेली आहे. क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ. म्हणजे काय? आता या व्याख्येचा अर्थ काय? तर एखादी आकृती आहे, उदाहरणामध्ये हा चौरस आहे, लक्ष द्या इकडं, हा एक चौरस आहे आणि हा चौरस आहे. या चौरसाने कदाचित आकृती काढताना ही आयतासारखी झाली. ठीक आहे, बघा हा चौरस आहे. आता या चौरसाकृती आकृतीने जो व्यापलेला भाग आहे, मग व्यापलेला भाग म्हणजे काय? तर बंदिस्तपणा जो केलाय त्या बाजूनी आणि त्या बाजूने बंदिस्त करून हा जो भाग आहे आपला, जे मी आता या ठिकाणी रंग बनतोय, हा जो भाग भरलेला जो भाग आहे, रंगवलेला जो भाग आहे, हा त्या आकृतीने व्यापलेला आहे. जे ही आकृती एवढ्या पुरती सीमित आहे, या आकृतीने एवढा भाग त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे, म्हणजे हा भाग आणि हा भाग काढले याला आपण क्षेत्रफळ असं म्हणतो. मग ही आकृती आयताकृती असेल, समजा हा आयत आहे, या आयतानं या ठिकाणी जी बंदिस्त केलेला भाग आहे, हा जो बंदिस्त केलेला भाग आहे, हा बंदिस्त केलेला भाग म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ. आता हे क्षेत्रफळ कसं काढायचं याच आकृतीवरून आपण जाऊया. समजा हा चौरस आहे, बघा हा चौरस आहे आणि या चौरसाची बाजू जी आहे ही बाजू जर समजा 4 सेंटीमीटर असेल. आता मी तुम्हाला मी सांगितलं होतं की आकृती पाहत असताना त्याच्यावर दिलेल्या खुणा काय महत्वाच्या काम करत असतात, ही आकृती चौरस आहे हे या खुणावरून समजतं. मग याची बाजू जर 4 सेंटीमीटर असेल तर यानं कव्हर केलेलं जे भाग आहे तो भाग कसा काढला जातो? तर 4 सेंटीमीटरचे 4 भाग करायचे. जे 4 भाग असे केले तर बघा, एक भाग, हा 2 भाग, हा 3 आणि 4, जे समान 4 भाग झाले आणि त्यानंतर ही सुद्धा बाजू 4 सेंटीमीटर आणि मग ही 4 सेंटीमीटर बाजू जी आहे याचे हे 4 भाग, 1, 2, 3 आणि 4, 4 भाग झाले आणि मग या ठिकाणी ते चौरस तयार झाले आतमध्ये आणि हे जे चौरस आहे हे चौरस मोजणे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ, हे लक्षात घ्या. म्हणजे आता या ठिकाणी जर चौरस मोजले तर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 हे त्याच्या त्या आकृतीने व्यापलेला भाग आहे. मी अजून सूत्राकडे जात नाही, फक्त आकृती समजून घ्या की आकृतीमध्ये नेमका आपल्याला व्यापलेला भाग म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. त्यासाठी ही आकृती तुमच्या आता लक्षात येईल की नेमकं काय असतं क्षेत्रफळ मध्ये. तशाच पद्धतीने आयत आहे,
हा येत आहे पाहायचं, हा येत आहे. या एकाची समजा लांबी 10 सेंटीमीटर आहे आणि याची रुंदी 5 सेंटीमीटर आहे असं समजूया. कालच्या पद्धतीनं दिलेल्या खुणा ज्या असतात त्या महत्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजे 10 ही पण 10 आहे, या ठिकाणी 2 खुणा केल्या, याने 2 खुणा केल्या, म्हणजे याची लांबी रुंदी सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. मग आता इथं 10 दिलेला आहे, याचा अर्थ असा की या लांबीचे 10 समान भाग करायचे. म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 10 झाले भाग. आणि त्यानंतर इथं 5 सेंटीमीटर आहे, मग याचेही 5 भाग, 1, 2, 3, 4 आणि 5, 5 भाग झाले. आणि मग हे 5 जे भाग आहेत, याचे केलेले 5 भाग, याचे केले लांबीचे केलेले 10 भाग, मग याने जे एकूण चौरस जे तयार झाले या आकृतीमध्ये आतमध्ये या चौरसांचं मोजमाप करणे म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ. हे लक्षात घ्या, म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. नुसती व्याख्या पाठ करून उपयोग असं नाही, त्यासाठी ते क्षेत्रफळ नेमकं काय हे समजणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही बघा, ज्या मुलांना सूत्रपाठ नसतील, ज्या मुलांनी सूत्रपाठ केले नाही, अशा मुलांनी त्याची दिलेल्या आकृतीची लांबी आणि रुंदी दिलेली असेल, तर अशा रेषा जरी मारल्या आणि चौरस मोजले तरी तुमचं उत्तर 52 चुकत नाही, ते उत्तर बरोबरच येते. किंवा चौरस दिला, त्या चौरसाच्या बाजूवरनं तेवढ्या तुम्ही रेषा उभ्या आणि तेवढ्या आडव्या रेषा मारल्या आणि ते चौरस जर मोजले तर ते चौरस म्हणजे त्या आकृतीनं व्यापलेला म्हणजे तो कव्हर केलेला जो भाग आहे म्हणजेच ते क्षेत्रफळ आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा नाही ते सूत्र आठवत नाही, काय करायचं हे समजत नाही, क्रिया करायला समजत नाही, तर अशा जरी रेषा मारल्या आणि तुम्ही चौरस मोजले तरी तुमचं क्षेत्रफळ हे बरोबर येते. हे लक्षात घ्या, म्हणजे अशा पद्धतीनं म्हणून व्यापलेला भाग म्हणजे काय हे पहिल्यांदा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कारण ज्या मुलांना हे माहित आहे त्यांनी क्रीनशॉट नाही काढला ते चालेल, ज्या विद्यार्थ्यांना हे माहित नसते त्यांनी क्रीनशॉट काढून ठेवा. म्हणजे व्यापलेला भाग म्हणजे काय किंवा चौरस कसे तयार होतात हे ते लक्षात येईल. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या भागाकडे. पुढचा भाग काय, तर क्षेत्रफळावर आधारित. काल जसं मी सांगितलं की या भूमितीमध्ये 14% भारांश आहे आणि त्या 14% साधारण 7 प्रश्न विचारले जातात आणि शक्यतो परिमिती क्षेत्रफळ याच्यावर आधारित 1 किंवा 2 प्रश्न हा डेफिनेटली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. तर क्षेत्रफळावर आधारित कोणकोणत्या वर्षी कोणकोणते प्रश्न कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते हे आपण बघूया. तर सन 2017 ला यावर 1 प्रश्न विचारलेला होता. त्याचबरोबर सन 2018 मध्ये 2 प्रश्न विचारलेले होते आणि सन 2019 मध्ये यावरती आधारित 3 प्रश्न विचारले होते. म्हणजे मला लक्षात घ्या किती महत्वाचा घटक आहे परिमिती आणि क्षेत्रफळ, हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि इथं प्रॅक्टिकली तुम्हाला हे करावं लागणार आहे. मग आता अशा पद्धतीचे जर प्रश्न जर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यावर आधारित जर विचारले असतील तर हे प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे आणि याचे मार्क मिळवणं गरजेचं आहे. गणित हा विषय असा आहे की इथं 50 प्रश्न जे असतात या 50 प्रश्नांचे 100 गुण तुम्हाला पैकीच्या पैकी मिळवता येतात. गेल्या वर्षी माझ्याकडे 5वीचा वर्ग होता, तब्बल 13 विद्यार्थ्यांनी माझ्या 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत आणि मग मराठीमध्ये 1-2 प्रश्न त्यांचे चुकले. म्हणजे माझे ते 13 विद्यार्थी पहिल्या पेपरला 138 हा 13वा विद्यार्थी होता, म्हणजे 142, 144 अशा पद्धतीनं त्यांना मार्क मिळाले होते. त्याचं कारण असं होतं की गणितामध्ये त्यांची एकही चूक नव्हती. कारण असं आहे की तुम्ही प्रॅक्टिकली सोडवलं पाहिजे. साधा एक उदाहरण बाळा मी तुमच्याकडे आता देतो की हुशार सर्वजण तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, पण साधा एक प्रश्न पडतो आपल्याला आणि त्या साध्या प्रश्नाकडे आपण गांभीर्याने विचार करत नाही आणि म्हणतो हे मला येताना पडदिश आपण सोडवतो आणि तिथंच बाळाला आपण चुकतो. आता साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, बघा इथं लक्ष द्या. 384,105 ही संख्या आहे, 384,105 आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 8, 1 आणि 4 या संख्येच्या स्थानिक किमतीची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. आपण काय करतो गडबडीमध्ये या 8ची किंमत द्यायला वाचन करताना स्थानिक किंमत दिली असते, त्यावेळी आपण गडबडीत हे मला येत आहे
आणि स्थानिक किमतीऐवजी दर्शनी किंमत घेतो आणि तोच पर्याय पहिल्या प्रश्नाला असतो, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या प्रश्नाला क्लुप्त्या आहे, पण परिमितीने क्षेत्रफळाला क्लुप्त्या या नावाचं क्लुप्त्या वगैरे काही नसतात, ते प्रॅक्टिकली तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. आता हे कसं प्रॅक्टिकली सोडवायचं याचा एक नमुना देतो आणि मग आपण आपल्या क्षेत्रफळाकडे येऊया. आता 8, 1 आणि 4 यांच्या स्थानिक किमतीची तुम्हाला बेरीज करायची, किंवा स्थानिक किमती किंमत किती, एकूण किंमत किती असं विचारला असेल. साधा आणि सोपं, 8 ची किंमत या ठिकाणी 80,000 लीट बसायचं नाही बाळांनो, 4 ची किंमत 100 लीट बसू नका, 4 ची किंमत ही 4,000 लीट बघा. साधी बघा कशी आहे, याची 8 आहे त्या 8 च्या खाली रेष ओढा, 4 तुम्हाला 4 ची पण स्थानिक किंमत काय दिली आहे 4 च्या खाली रेष ओढा, 1 ची किंमत काय दिली आहे 1 च्या खाली रेष ओढा. आणि मग या म्हणजे जे अंक आहेत त्या अंकाच्या अंक जशाच्या तसे द्या 8, 4, 1, आणि ज्या अंकाच्या खाली रेषा ओढलेल्या नाही त्याच्या खाली डायरेक्ट 0 द्या, म्हणजे 0, 1 आणि 0, 5 आणि 5. जर पाहिलं तर याची स्थानिक किंमत 84,100 येते, म्हणजे या क्लुप्त्या आहेत याच्यातल्या, हे लक्षात घ्या. पण क्षेत्रफळाला क्लुप्त्या नाहीत, म्हणून बाळांनो जितकं सोपं तितकं फसवास्त. त्यामुळं तुम्ही प्रश्न कोणतेही सोडवत असताना प्रॅक्टिकली सोडवा, जरूर तुमचे ते मार्क जाणार नाही. ठीक आहे, आपण येऊया आपल्या क्षेत्रफळाकडे. आता क्षेत्रफळाची प्रमाणित एकक कोणती आहे, म्हणजे क्षेत्रफळाचं उदाहरण सोडवल्यानंतर त्याचं उदाहरणाचं उत्तर आलेलं जे आहे त्या उत्तराची प्रमाणित एकक माहिती पाहिजे. कारण काल आपण परिमितीला पाहिलं की सेंटीमीटर मध्ये जर असेल तर त्याचं उत्तर सेंटीमीटर मध्ये येतं, मीटर मध्ये असेल तर मीटर मध्ये येते परिमिती, त्याचबरोबर किलोमीटर मध्ये असेल तर किलोमीटर मध्ये आली. त्या या ठिकाणी मात्र क्षेत्रफळामध्ये सगळ्यात महत्वाचा, कारण आपण त्या आकृतीने व्यापलेल्या भागामध्ये जे चौरस आहे ते मोजतो, आणि म्हणून या ठिकाणी चौरस हा शब्द येणं गरजेचं आहे. चौ म्हणजे उदाहरणार्थ प्रमाणित एककामध्ये पाहिलं, प्रमाणित एकके, तर प्रमाणित एकके जर पाहिली तर प्रमाणित एककामध्ये चौरस सेंटीमीटर याचा अर्थ कंसामध्ये आपण चौ सेमी असा लिहितो, चौरस सेंटीमीटर. त्याचबरोबर चौरस मीटर म्हणजे चौमी लिहितो, आणि चौरस किलोमीटर याचा आपण चौ किमी लिहितो. म्हणजे ही प्रमाणित एकक आहे, आणि तुमच्या उत्तरानंतर ही प्रमाणित एकक तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. उत्तर आपलं आलेलं आहे बरोबर, पण त्याचं प्रमाणित एकक जर तुम्ही लिहिलेलं नसेल आणि ते पर्यायामध्ये प्रमाणित एककामध्येच आपण फसतो. कारण आहे की गडबडीमध्ये आपलं उत्तर आलेलं असतं, XYZ याचं उत्तर असेल, समजा 1,000 त्याचं उत्तर आलेलं असेल, आणि तोच पर्याय पहिल्या पर्यायाला असतो, आणि मात्र त्या ठिकाणी त्याचं एक 1,000 मीटर असं दिलं जातं, आणि दुसऱ्या पर्यायाला 1,000 चौरस मीटर दिलं जातं, आणि मग मात्र आपण गोंधळतो की माझं उत्तर 1,000 आलेलं आहे, 1,000 मीटर. पहिला पर्याय आपण टिक करतो आणि उत्तर माझं बरोबर आहे. घरी येताना म्हणतो, सरांना सुद्धा आपण सांगतो, किंवा घरी आल्यानंतर मम्मी पप्पांना सांगतो की पेपर अतिशय सोपा होता, मी अगदी छान पद्धतीने उत्तर लिहिलेलं आहे, माझं एकही उत्तर चुकलेलं नाही. पण प्रत्यक्ष ज्यावेळी पेपर सोडून घेतला तो शाळेमध्ये, आणि त्यावेळी मग लक्षात येतं की माझं उत्तर मी उत्तरापर्यंत गेलो. म्हणजे उदाहरणार्थ जर पाहिलं तर घोडा जे आहे त्या घोड्याला ताण लागलेले आहे, म्हणून तो हौदापर्यंत गेला, पाण्याच्या हौदापर्यंत, त्याला हौद दिसला, हौदापर्यंत गेला, पण तिथं पाणी प्यायचं विसरून गेला. त्या पद्धतीची आपली अवस्था होते, आपण त्या हौदापर्यंत गेलो पण पाणी प्यायला विसरून गेलो, म्हणून मार्क आपले गेले. म्हणून लक्षात ठेवा बाळांनो की प्रमाणित एकक क्षेत्रफळामध्ये अतिशय महत्वाचं आहे. म्हणून ही प्रमाणित एकक चौरस सेंटीमीटर, चौ सेमी, चौरस मीटर, चौ मी आणि चौरस किलोमीटर, चौ किमी, अशा पद्धतीची ही जी प्रमाणित एकक आहेत ही क्षेत्रफळामध्ये उत्तरानंतर येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया की
क्षेत्रफळ जे आयत आणि चौरस याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी असणार लागणारी जी सूत्र आहे ही सूत्र कोणती आहे? तर सर्वप्रथम बघूया आपण आयताचे क्षेत्रफळ, आयत क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे ते क्षेत्रफळ बघा. आयताचे क्षेत्रफळ आपल्याला या सूत्राद्वारे आपण काढतो, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी हे त्यासाठी सूत्र आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तुम्हाला प्रश्नामध्ये लांबी दिली जाते त्याबरोबर रुंदी दिली जाते आणि लांबी आणि रुंदी वरून आयताचं क्षेत्रफळ काढायचं असतं, मग त्यासाठी लागणारं सूत्र आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. समजा तुम्हाला आयताची लांबी काढायला सांगितली असेल, आयताची लांबी ही सूत्रभागा आपण लिहून आपल्या घरामध्ये जिथं तुम्ही अभ्यासाला बसता त्या ठिकाणी बोर्ड तयार करा आणि त्या बोर्ड वरती जे जे सूत्र आहेत, मग परिमितीचे असतील, क्षेत्रफळाचे असतील, सरळ व्याजाचे असतील, नफा तोट्याचे असतील, शेकडेवारीचे असतील, ते सगळी सूत्र जर तुम्ही एका कागदावर लिहून जर चिपटून ठेवली तर सतत त्याचं जर वाचन केलं तर तुमच्या नेहमी ते लक्षात राहतील आणि प्रश्न तुमची चुकणार नाही. तर आयताची लांबी जर तुम्हाला काढायची असेल तर त्यासाठीच जे सूत्र आहे क्षेत्रफळ भागिले रुंदी, म्हणजे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ दिलेलं असतं त्या प्रश्नामध्ये क्षेत्रफळ दिलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या आयताची रुंदी दिलेली असते त्यावरून त्याची लांबी काढायची असते, त्यासाठीच सूत्र आयताची लांबी बरोबर क्षेत्रफळ भागिले रुंदी आणि त्यानंतर समजा आयताची रुंदी काढायची आहे त्याच पद्धतीचं सूत्र आयताची रुंदी. आयताची रुंदी जर तुम्हाला काढायची असेल तर क्षेत्रफळ भागिले लांबी, म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ आणि लांबीवरून तुम्हाला रुंदी काढता येते. हे आयताच्या क्षेत्रफळासाठी, म्हणजे आयताच्या क्षेत्रफळावर आधारित जर तुम्हाला प्रश्न आले तर प्रश्नासाठी ही लागणारी तिन्ही सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आपण जातोय चौरसाचे क्षेत्रफळ, यानंतर मी प्रश्न सोडवून दाखवणार आहे. त्यानंतर पुढचं पुढची पहा ते म्हणजे चौरस. आता चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, त्यासाठी लागणारं जे सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू म्हणजे त्या चौरसाची बाजू जितकी जे माप दिलेले आहे ते माप गुणिले दुसरी बाजू, म्हणजे दोन बाजू गुणिले बाजू किंवा याच्यासाठी दुसरं सूत्र ते सूत्र फक्त बाजूचा वर्ग, म्हणजे त्या संख्येनं त्या संख्येला आपला नियम आहे की एका संख्येने त्या संख्येला जर गुणत असेल तर तो ती वर्ग संख्या असते. म्हणजे या ठिकाणी बाजूचा वर्ग ही त्याचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे आणि चौरसाची बाजू आता जर समजा क्षेत्रफळ दिलेलं असेल आणि मग त्यावरून चौरसाची बाजू काढायची असेल, चौरसाची बाजू तुम्हाला जर काढायची असेल तर त्यासाठीच सूत्र काय आहे तर अंडर रूट ऑफ क्षेत्रफळ, म्हणजे वर्गमूळ चिन्हाच्या आतमध्ये क्षेत्रफळ जे दिलेलं असतं ते क्षेत्रफळ घ्यायचं. म्हणजे काय तर दिलेलं क्षेत्रफळ जे असते ते कोणत्या संख्येचा वर्ग आहे, हे म्हणजे चौरसाची बाजू बरोबर अंडर रूट ऑफ क्षेत्रफळ, म्हणजे त्या क्षेत्रफळाचा काय क्षेत्रफळ जे असते ते कोणत्या ना कोणत्या संख्येचे तरी ती वर्ग असते, म्हणजे चौरसाची बाजू. म्हणजे यावर आधारित असे प्रश्न पडतात की एका चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर आहे तर त्याचं क्षेत्रफळ किती, म्हणजे तुम्हाला बाजू दिली क्षेत्रफळ काढण्यासाठी हे सूत्र. समजा तेच प्रश्न असा दिला एका चौरसाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची बाजू किती, तर त्यावेळी जी 36 जी आहे ती 36 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे तो वर्ग म्हणजे त्याची बाजू. तर यासाठी ही सूत्र म्हणजे आयताचे क्षेत्रफळ, त्याचबरोबर आयताची लांबी काढण्याचं सूत्र, आयताची रुंदी काढण्याचं सूत्र, त्याचबरोबर चौरसाचे क्षेत्रफळ आणि चौरसाची बाजू काढण्याची सूत्र, ही सूत्र आपल्यापर्यंत या ठिकाणी लिहून मी दिलेले आहेत, ती पाठ करा आणि मग आता आपण आपल्या प्रश्नांच्याकडनी जाऊया. ही प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात शिष्यवृत्तीला,
ते प्रश्न या ठिकाणी सोडून दे आणि मग ते प्रश्न झाल्यानंतर तुमच्या काही शंका असतील त्या शंका मला विचारा. आता आपण 2017 ला 2017 मध्ये महाराष्ट्र शासनानं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न कोणता होता तो आपण बघूया. तर पहिला प्रश्न आहे 855 मीटर 855 मीटर लांब व 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद रुंद मापाचा भूखंड मापाचा भूखंड रुपये 400 चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती. आता बघा नफा तोटामध्ये विक्री किंमत खरेदी किंमत येते म्हणजे त्यावरच आधारित गणित हे असा भाग आहे की त्याचा प्रत्येक घटक एकमेकाशी कनेक्ट असतात. याचा संबंध विक्री म्हणजे नफा तोट्याशी येतो. गणिताचे काही संबंध बुद्धिमत्तेमध्ये येत असतात म्हणजे एकमेकाशी जुळत असतं कुठल्या ना कुठल्या तरी बाबी. म्हणून लक्षात ठेवा याचं वाचन महत्वाचं आहे प्रश्नाचं. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. आता प्रश्न मी काळजीपूर्वक वाचवतो. वाचल्यानंतर मी काय करतोय माझ्या टेक्निक काय आहे त्या लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला तर नक्की तुम्ही प्रश्नापर्यंत उत्तरापर्यंत जरूर पोहोचाल. बघा 855 मीटर लांब म्हणजे 855 मीटर त्या लांबी आहे भूखंडाची. त्याचबरोबर 205 मीटर रुंद आहे म्हणजे त्याची रुंदी 205 मीटर आहे आणि तो एक भूखंड आहे. भूखंड म्हणजे जमिनीचा भाग म्हणजे जमीन आहे ती आयताकृती जमीन आहे ती. रुपये 400 बघा हा इथून पुढे महत्वाचं आहे. रुपये 400 चौरस मीटर दराने म्हणजे काय तर त्या भूखंडाचं एकूण क्षेत्रफळ काढल्यानंतर ते क्षेत्रफळ जे येतं ते चौरस मीटर मध्ये येणार आहे आणि एका चौरस मीटरचा विक्रीचा दर हा 400 रुपये. एका चौरस मीटरचा विक्रीचा दर 400 रुपये आहे. तर त्या भूखंडाची विक्री किंमत किती म्हणजेच तुम्हाला तो त्या भूखंडाची विक्री किंमत काढायची आहे म्हणजे तुम्हाला अगोदर क्षेत्रफळ काढणं गरजेचं आहे. क्षेत्रफळ काढल्यानंतर एकूण क्षेत्रफळ येईल चौरस मीटर मध्ये आणि एका चौरस मीटरला जर 400 रुपये खर्च येत असेल तर टोटल त्या भूखंडाची विक्री किंमत आपल्याला या उदाहरणामध्ये सोडवायची आहे काढायची आहे. तर पूर्वी हे उदाहरण सोडत असताना काल जसं मी सांगितलं की आकृती आपण आपल्या मनानं तयार केली पाहिजे तर या ठिकाणी आकृती तयार करू आपण. हा आयताकृती भूखंड आहे. हा आयताकृती भूखंड आहे याची लांबी 855 मीटर म्हणजे याची लांबी 855 मीटर आहे. याची रुंदी 205 मीटर आहे. रुंदी 205 मीटर आहे. मापाचा भूखंड आहे म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा त्याच त्या भूखंडाचं क्षेत्रफळ करावं लागेल आणि या दोन्हीच्या दिलेल्या मापावरून लक्षात येतं की हा आयताकृती भूखंड आहे. म्हणून दिलेल्या ज्या बाबी आहेत ती लांबी दिलेल्या लांबी बरोबर 855 मीटर आणि रुंदी दिलेली आहे रुंदी बरोबर 205 मीटर. आता बाळांनो लक्ष द्या इथं चौरस मीटर दराने दिलेला आहे. काही वेळा सेंटीमीटर हा शब्द वापरला होतो. मी नंतर तुम्हाला काही एक प्रश्न माझ्याकडे आहे त्या प्रश्नात कसं फसवलंय हे सांगतो. तत्पूर्वी थोडस लक्ष द्यायचं की कोणत्या एककामध्येच ते उत्तर काढायला सांगितलेलं आहे आणि कोणत्या एककात त्याची माप दिलेली आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लांबी 855 मीटर आहे. रुंदी 205 मीटर आहे. यावरून आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ भूखंडाचे क्षेत्रफळ बघा बाळांनो
अशा पद्धतीने आणि मग त्याचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. फळा लहान असल्या कारणाने थोडस पुसावं लागेल किंवा वरच्या साईडला मी लिहून दाखवेल कारण फळ लहान आहे मर्यादा येतात. ठीक आहे बघा भूखंडाच्या क्षेत्रफळावर लांबी गुणिले रुंदी. आता लांबी त्याची 855 मीटर आहे म्हणजे 855 गुणिले 205 मीटर या दोघांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार येतो बघा 1,75,275 हे त्याचं उत्तर आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रमाणित एकक महत्वाचं आहे. हे उत्तर तुमचं आलं अगदी बरोबर उत्तर आहे पण इतर तुम्हाला 2 मार्क मिळत नाही कारण याचं एकक लिहिणं गरजेचं आहे. इथं जर तुम्ही मीटर लिहिलं तर तुमचं उत्तर चुकणार कारण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्या क्षेत्रफळामध्ये एकूण चौरसांची संख्या ही आहे म्हणून या ठिकाणी येणार चौरस पाऊ आणि मीटर कारण हे मीटर मध्ये दिलेले आहे लांबी पण मीटरमध्ये दिलेले आहे म्हणून चौरस मीटर हे त्याचं झालं क्षेत्रफळ. लक्षात घ्या आता क्षेत्रफळ तुमच्याकडे आलेलं आहे म्हणजे प्रति चौरस मीटरचा खर्च आता तुमच्याकडे आहे विक्रीचा म्हणजे विक्री कितीला गेली ती आहे म्हणजे आता तुमच्याकडे एकूण क्षेत्रफळ आलं या क्षेत्रफळावरून तुम्ही आता विक्री किंमत काढू शकता. तर यासाठी तुम्हाला सांगितलंय की प्रति चौरस चौरस मीटर विक्री 400 रुपये तर एकूण विक्री बरोबर क्षेत्रफळ गुणिले 400 रुपये. आता तुमचं क्षेत्रफळ आले 1,75,275 गुणिले 400 रुपये तुम्ही केल्यानंतर याच उत्तर जे आहे ते उत्तर येणार 7,01,10,000 रुपये हे त्याचा विक्रीचा दर आहे विक्री आहे एकूण विक्री किंमत बरोबर रुपये 7,01,10,000 अशा पद्धतीचं उत्तर पर्याय तुम्हाला टिक करणं गरजेचं आहे. आणि हा प्रश्न 2017 मध्ये दिलेला होता. अशी जर तुम्ही मांडणी करून जर सोडवत असाल तर तुमचं बाळानं उत्तर चुकणार नाही. सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्याकडनं सराव करून तुम्ही घ्या. जोपर्यंत विद्यार्थी स्वतः सोडवत नाही तोपर्यंत ते उत्तरापर्यंत पोहोचणार नाही. आपली एक उत्तर माझ्या बाबतीतलं तुम्हाला एक मिनिटाचा किस्सा सांगतो की नोव्हेंबर नंतर मी कुठल्याही पद्धतीचा जसं आता मार्गदर्शन आहे असं मार्गदर्शन मी विद्यार्थ्यांना वर्गामध्ये अजिबात केलं नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी गट तयार करून त्यांना दिलेला घटक त्यांनी सोडवायचा. ज्या काही त्यांना अडचणी असतील त्या फक्त सोडायच्या म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही अशा पद्धतीचा उपक्रम राबवलेला होता. आणि प्रत्यक्ष विद्यार्थी सोडवत असल्यामुळं पुन्हा पुन्हा त्याचं रिव्हिजन होतं आणि विद्यार्थी प्रश्न अचूकपणे सोडवतात. त्यासाठी प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांच्याकडनं शिक्षक बांधवांनी हे सोडवून घेणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सोडवून घ्या नक्कीच मुलं उत्तरापर्यंत पोहोचतील. हे झालं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या पुढचं उदाहरणाकडे जाऊया आपण. फक्त एखाद्या माझ्या गुरु बांधवांना विनंती करतो हे शिकवताना समजत का हे कोणत्या तरी एखाद्या बांधवांनी जर सांगितलं तर बरं होऊन जाईल. काय वाटत तुम्हाला एका शिक्षकाने प्रतिक्रिया द्या. हॅलो नमस्कार सर. हो सर समजतोय सर. हो खूपच छान आपण जे शिकवताय ते अगदी खूपच छान आहे नक्कीच आपलं मार्गदर्शन माननीय योग्य आहे का. हो हो अगदी अगदी योग्य आहे. ओके ठीक आहे सर थँक्यू. ओके.
त्यानंतर 2018 मध्ये विचारलेला प्रश्नाकडे जाऊया आपण. 2018 मध्ये हे का सोडवून तुम्हाला दाखवत आहे, कारण शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले याचं पहिल्यांदा सोडवून बघूया. कारण काय होतं, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण काय करतो, आपल्या स्थानिक लेवलचे आपले बांधव जे असतात ते बांधव त्या पद्धतीचे सराव प्रश्नसंच तयार करत असतात, आणि त्याच्यामध्ये काठिण्य पातळी जी आहे शासनाला जे अपेक्षित आहे ते अपेक्षितपणा थोडासा बाजूला सारून थोडासा अवघड देण्याचा प्रयत्न आपण विद्यार्थ्यांच्याकडून करतो. कारण आपल्याला असं वाटतं की अवघड कदाचित प्रश्नाला विचारले जातात, आणि त्यामुळे आपण काय करतो थोडस त्या गोष्टीकडे जातो. आणि शासनाची जर तुम्ही मार्गदर्शिका जर पाहिली तर अतिशय सोपी आहे आणि सगळ्यांना कळपील जी विनंती आहे. जर तुम्ही ती मार्गदर्शिका सोडवून घेतलेली नसेल तर पहिलं काम आता करा की ती मार्गदर्शिका शासनाची सोडवून घ्या. कारण अतिशय सोप्या पद्धतीत आणि शासनाला जे अपेक्षित आहे तेच त्याच्यामध्ये दिलेलं आहे हे लक्षात घ्या. दर्जेदार प्रकाशन आपले शिक्षक बांधव बनवतात तेही घ्या, पण थोडस आपण ज्या गोष्टीकडे जायला पाहिजे त्या गोष्टीपासून थोडं लांब जातो, आणि मग प्रश्न अगदी सोपे पण फसवे येतात. आणि मग आपण म्हणतो की पेपर फिरवला, आमच्या इकडे त्या पद्धतीची भाषा वापरली जाते की पेपर फिरवला, प्रश्न फिरवले, आणि त्यामुळे काय झालं विद्यार्थी गोंधळून गेले. विद्यार्थी गोंधळलेले नसतात, बांधवांनो आपण काय केलेलं असतं की त्यातला अचूकपणा विद्यार्थ्यांच्या पर्यंत दिलेला नसतो. दिलेला नसतो याचा अर्थ असा नाही की आपण काम करत नाही, अतिशय प्रामाणिकपणा आपण काम करतो, पण थोडस ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या आपण थोडस बाजूला ठेवतो आणि अवघडाकडे धावतो. आणि मग त्यामुळं ज्या गोष्टी शासनाला अपेक्षित आहेत त्या गोष्टीपासून विद्यार्थी लांब जातो आणि म्हणून प्रश्न चुकतात. म्हणून ती मार्गदर्शिका शासनाने दिलेली पहिल्यांदा पूर्ण करा, त्यानंतर मी नंतर शिक्षक बांधवांशी आमच्या येतील अतिशय दर्जेदार आणि त्या पद्धतीची प्रश्न निर्मिती करणारे संच कोणते आहेत तेही माहिती देतो. ज्यांना ते मागवता येतील सोडवत्यांनी सोडून घ्या. ठीक आहे, आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. 6 सेंटीमीटर रुंद असलेल्या आयताची परिमिती 6 सेंटीमीटर 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती असलेल्या आयताची परिमिती परिमिती 34 सेमी आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. बघा 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. लक्ष द्या इकडं, 6 सेंटीमीटर थोडस बोल ना का, लक्ष द्या काय दिलेलं आहे. 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती. आता रुंदी तुमच्याकडे आयताची आहे, तो आयत आहे, आयताची परिमिती दिल्या म्हणजे तो आयत आहे. रुंदी दिल्या म्हणजे लांबी आणि रुंदी म्हणजे आयताची संबंधित तो थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. आणि त्याची परिमिती 34 सेमी आहे, म्हणजे त्या आयताची परिमिती 34 सेमी आहे. रुंदी दिल्या त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ, म्हणजे तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. सर्वप्रथम याच्यामध्ये तुम्हाला आयताच्या परिमितीवरनं त्याच्या दिलेल्या रुंदीवरनं त्याची लांबी काढणं गरजेचं आहे, कारण त्या लांबीवरून तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून आता काय करावं लागेल की आकृती, बघा कोणताही प्रश्न सोडवताना पहिल्यांदा आकृती आपण तयार केली पाहिजे. आता याची रुंदी दिलेली आहे 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर बघा, ही बाजू जेवढी आहे तेवढी जी आहे
की जितकी लांबी जी आहे तितकी जी लांबी जी आहे आयताला. आता याची परिमिती किती दिलेली आहे 34 सेंटी. म्हणजे तुम्हाला दिलेल्या बाबतीत आयताची परिमिती, आयताची परिमिती, आयताची परिमिती दिलेली आहे 34 सेमी आणि त्याची रुंदी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. आणि तुम्हाला काढायची आहे लांबी, लांबी लांबी बरोबर चौकोन. बघा आता याच्यावरून तुम्हाला त्याची लांबी काढायची आहे. त्यासाठी काल मगाशी एक नाही सॉरी आता नाही काल एक तुम्हाला सूत्र दिलं होतं की आयताची लांबी बरोबर सूत्र आहे आयताची लांबी, आयताची लांबी काढायची आहे. त्याच्या सध्याचं सूत्र कंसामध्ये क्षेत्र परिमिती, कंसामध्ये परिमिती भागिले दोन कंस पूर्ण आणि वजा रुंदी असं एक सूत्र होत. बघा आता तुमची परिमिती आहे 34 भागिले 2 वजा रुंदी तुमच्याकडे आहे 6 सेंटीमीटर. 6 34 भागिले 2 17, 17 वजा 6 बरोबर 11 सेमी ही त्याची लांबी आली. आता बघा आयताची तुमची लांबी तुम्हाला मिळाली 11 सेंटीमीटर आली त्याची लांबी. आता पुढे जाऊया आपण प्रश्नाकडे. आता हा ही लांबी तुमची आयताची लांबी तुम्हाला मिळाली. पुढे प्रश्नाकडे मिळालाय की याच्या लांबीच्या दुप्पटी एवढी म्हणजे लांबीची दुप्पट, लांबीची दुप्पट. आता दुप्पट म्हणजे काय तर दिलेल्या लांबीला गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले लांबी म्हणजे 2 गुणिले लांबी बरोबर 2 गुणिले 11 म्हणजे याचा अर्थ 22 सेंटीमीटर ही त्या चौरसाची बाजू आहे. हे लक्षात घ्या लांबीच्या दुप्पटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. म्हणजे ही लांबी ही दुप्पट 22 सेंटीमीटर आली आहे आणि ही दुप्पट म्हणजे चौरसाची लांबी, चौरसाची बाजू, चौरसाची बाजू आहे ही बाजू बरोबर 22 सेमी आहे. हा 22 सेमी. आता तुम्हाला पुढे विचारलंय बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ विचारलंय, चौरसाचे क्षेत्रफळ. म्हणून आता तुमच्याकडे बाजू क्षेत्रफळाचे सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग 4/7 वर्ग करणं गरजेचं आहे आणि 22 चा वर्ग हा 484 येतो. उत्तर अगदी बरोबर आलं तुमचं बाळांनो, पण इथे एक गोष्ट आपण विसरून गेलो आणि ती म्हणजे त्याचा एकक लिहिणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इथं क्षेत्रफळ काढताय हे पुन्हा पुन्हा का सांगतो कारण ह्या चुका आपल्या होतात. इथं क्षेत्रफळ आहे, उत्तर तुमचं अगदी करेक्ट आलेलं आहे, पण एकक प्रमाणित एकक लिहायला विसरलो आणि ते प्रमाणित एकक सेंटीमीटर इथं आहे म्हणून त्याचं प्रमाणित एकक घेणार चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर. त्या चौरसाचे क्षेत्रफळ 484 चौरस सेंटीमीटर आहे. स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे चला पुढे जाऊया. स्क्रीनशॉट झाला का? हो. ओके. त्यानंतर आपण 2018 मध्ये जो दुसरा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाकडे जाऊया. 48 मीटर लांबी, 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी, 12 मीटर रुंदी, रुंदी असलेल्या 12 मीटर असलेल्या हॉलला चौसष्ट चौरसाकृती
चौरसाकृती चौरसाकृती टाइल्स लागतील टाइल्स लागतात सॉरी लागले नाही लागतात तर प्रत्येक टाइल ची परिमिती किती प्रत्येक टाइल प्रत्येक टाइल ची परिमिती किती हा प्रश्न 2018 ला विचारलेला होता त्याचं वाचन पुन्हा मी करतो दिलेल्या बाबी कोणत्या आहेत त्याच्याखाली अंडरलाईन मारून घ्या लक्षात घ्या माझी टेक्निक ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर अचूक उत्तरापर्यंत तो विधान 48 मीटर लांबी या आयताची लांबी 48 मीटर आहे या आयताची रुंदी 22 मीटर आहे असलेल्या हॉलना 64 चौरसाकृती स्टाईल लागल्या म्हणजे याचा अर्थ 92 लक्षात घ्या काय दिलेलं आहे बघा कि तुम्हाला त्या हॉलची लांबी दिलेली आहे आणि त्या हॉलची रुंदी दिलेली आहे आणि पुन्हा त्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाला क्षेत्रफळामध्ये टोटल 64 चौरसाकृती पर्श बसवलेले आहेत मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथं एका पर्शीचं तुम्हाला इथं क्षेत्रफळ दिलेलं नाही तर त्या हॉलनं जे व्यापलेला जो भाग आहे त्या व्यापलेल्या भागात 64 पर्श्या बसवलेले आहे हे लक्षात घ्या आणि मग त्यानंतर काय झालंय त्या 64 पर्शीपैकी एक जी पर्शी आहे टाइल्स आहे त्या टाइल्सची परिमिती काढायची मग आपण आता आपल्या याचं उत्तर कसं सोडवायचं हे समजून घेऊया तर पूर्वी आपण माझी जी पद्धत आहे ती कायम लक्षात ठेवा की आकृती तयार करून घ्या हा आयताकृती हॉल आहे त्याची लांबी 48 मीटर आहे त्याची रुंदी 12 मीटर आहे तुम्हाला त्याचं त्यानं व्यापलेला जो भाग आहे म्हणजे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि याच्यामध्ये त्या टोटल पर्श्या बसवलेल्या म्हणजे 48 उभ्या रेषा 12 मीटर टोटल तुमच्या 64 पर्श्या आहे ना हे लक्षात घ्या आता आपण काय करूया त्या हॉलचं क्षेत्रफळ काढू आयताकृती हॉलचे क्षेत्रफळ आता बघा दिलेली बाब मी लिहिली नाही पण लक्षात घ्या ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे आता हॉलचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बघा 48 मीटर आहे त्याची लांबी म्हणून लांबी 48 गुणिले रुंदी 12 आहे या दोघांचा गुणाकार 12 96 12 मीटर अच्छा आला 9 बार चौक 48 48 आणि 9 किती आलं 57 म्हणजे 576 हे त्याचं उत्तर आहे पण पुन्हा परत माझं कायम म्हणणं असतं की क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे त्याचं प्रमाणित एकक लिहिणं गरजेचं आहे आणि ते प्रमाणित एकक इथं मीटर मध्ये आहे म्हणून याच चौरस मीटर हे त्याचं प्रमाणित एकक येणार हे त्या हॉलच एकूण क्षेत्रफळ आहे म्हणजे त्या हॉलनं व्यापलेलं हे क्षेत्रफळ आहे व्यापलेला जो भाग आहे ओके आता टोटल या क्षेत्रफळामध्ये 64 पर्श्या बसवलेले आहेत म्हणून आपण काय करूया एका टाइलचे टाइल 64 सेमी हॅलो बोल ना का कृपया बोल ना का तर एका टाइलचे क्षेत्रफळ काढूया किंवा एका पर्शीचे क्षेत्रफळ काढूया मग एका टाइलचे क्षेत्रफळ काढण्यासाठी 576 भागिले तुमचं 64 आहे कारण 64 बसवलेले आहे का मग 64 नंतर या 64 न 576 ला भाग आलेला 9 हे त्याचं उत्तर आलं पण 9 कारण क्षेत्रफळ नाही पुन्हा लक्षात घ्या 9 हे
नुसतं त्याचं मीटर येणार नाही, त्याचं प्रमाणित एक, कारण क्षेत्रफळ आहे म्हटल्यानंतर चौरस मीटर आहे. हे जे उत्तर आहे ते उत्तर पहिलाच पर्याय आहे आपल्या नवनीतच्या गायरमध्ये जे प्रश्न दिलेले आहे त्याच्यामध्ये. लक्ष द्या, बोलू नका. तर काय करतो आपण, हेच उत्तर माझं बरोबर आलंय, पहिल्या परीक्षेचं क्षेत्रफळ माझं बरोबर आलं आणि तोच पर्याय फसवा पर्याय शक्यतो पहिलाच असतो आणि त्या ठिकाणी आपण नऊ माझं उत्तर आलंय टिक करतो. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रश्नात पुढे काय करायचं सांगितलंय हे महत्वाचं आहे. तुम्हाला परिणती मानायची आहे आणि तुम्ही काढलेलं आहे क्षेत्रफळ हे लक्षात घ्या आणि त्या क्षेत्रफळाचा पर्याय हा पहिलाच आहे आणि मग आपण तो टिक करतो आणि मग घरी म्हणतो की माझं उत्तर बरोबर आहे पण बाळानो तिथंच मार्क आपला जातो हे समजून घ्या. ते तुमचं क्षेत्रफळ आलं, आता चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाकृती काय लायती, त्याचं क्षेत्रफळ आलंय कारण इथे चौरसाकृती आहे. लक्षात घ्या, चौरसाकृती चाईल आहे म्हणजे ही चाईलचं क्षेत्रफळ. मग आता चौरसाकृती चाईलचे क्षेत्रफळ तुमच्याकडे आहे, चौरसाकृती चाईल ते क्षेत्रफळ आहे, त्यावर तुम्हाला बाजू काढायची आहे. मग तुमचं सूत्र, आपलं सूत्र काय आहे, चौरसाकृती चाईलचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, हे सूत्र आहे आपल्याकडे. आता क्षेत्रफळ तुमच्याकडे आहे, त्याच्या अगोदर मी तुम्हाला दिलेलं होतं की बाजू बरोबर अंडर रूट ऑफ क्षेत्रफळ म्हणजे वर्गमूळ चिन्हाच्या मध्ये दिलेली संख्या ती घ्यायची असते. काढलं तर नऊ चौरस मीटर हे त्याचं क्षेत्रफळ आहे आणि ही बाजूचा वर्ग कोणता, अशी कोणती संख्या आहे की त्याचा वर्ग नऊ आहे, तर ती आहे तीन. म्हणजे तीन त्याची बाजू आली, हे लक्षात घ्या, तीन ही बाजू आली आणि मग तीन बाजू म्हणजे ती आता आता इतर परिमितीमध्ये चौरस मीटर हा संबंध येणार नाही. तीन मीटर बाजू त्याच्या तीन मीटर बाजू आली, तीन मीटर त्या चौरसाची लक्षात घ्या तीन मीटर आली. आता तुम्हाला परिमिती काढायची, आता चौरसाची बाजू आहे त्या बाजूवरून परत परिमिती. मग चौरसाकृती चाईलची परिमिती, चौरसाकृती चाईलची परिमिती परिमिती बरोबर चार गुणिले बाजू, जी जी बाजू आहे चार गुणिले बाजू. आता बाजू आहे तीन गुणिले चार, चार त्रि बारा, बारा मीटर हे त्या चौरसाकृती स्थायीची परिमिती असणार आणि मग तो पर्याय तुम्हाला किती आहे. तर त्या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर त्याचे त्याचा पर्याय चार नंबर आहे. म्हणजे प्रश्न सोडवत असताना नेमकं आपल्याला काय करायचं आहे, इतरपर्यंत बाळानो तुम्ही बरोबर आणि आपण गडबडीमध्ये तो पर्याय विसरतो. तर लक्ष ठेवा की आपल्याला नेमकं इथं परिमिती सांगितल्या तर परिमितीच काढावं लागेल. स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ओके, यानंतर एकच प्रश्न मी घेतो, अजून एक आहे याचा शिष्यवृत्तीत विचारलेला, जर वेळ असेल तर बघू आणि एक 15 मिनिट आपण पुढे घेऊ. ठीक आहे, चालू का स्क्रीनशॉट? ठीक आहे, यानंतरचा पुढचा प्रश्न अगदी महत्वाचा काय आहे बघा, चौथा प्रश्न. वीस सेंटीमीटर बाजू असलेल्या वीस सेंटीमीटर बाजू असलेल्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती, अगदी महत्वाचा प्रश्न आणि अशाच पद्धतीचे प्रश्न येतात. हे कसे सोडवायचे याच्यासाठी काही टेक्निक आहे ते लक्षात ठेवा. चौरस क्षेत्रफळ काढा. आता बघा आकृती तुमच्या समोर दिलेली आहे,
शासनाने तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आकृती दिली होती. या प्रश्नामध्ये ती आकृती कशी आहे बघा, चौरसाकृती भाग आहे म्हणजे चौरसाकृती जी आकृती आहे हा चौरस आहे, लक्ष द्या एकदा, हा चौरस आहे, याचे भाग केलेले आहेत अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी हा जो भाग आहे हा भाग काय केलेला आहे, रेखांकित केलेला आहे, तेवढा भाग समजून घ्या. कृपया माईक ज्यांचे सुरू आहे त्यांनी बंद करा. सर थोडी सूचना द्या मुलांना. ओके विद्यार्थ्यांना सूचना आहे, माईक बंद करा, मध्ये मध्ये बोलू नका. ओके आता बघा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ही रेखांकित आकृती आहे बाळांनो, अशा आकृत्या जर रेखांकित दिलेल्या असतील, प्रश्न वाचतो मी, ह्या रेखांकित आकृत्या अशा जर दिल्या आणि तुम्हाला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर थोडं आकृतीकडे आपण लक्ष द्यायचं. काय करायचं बघा आकृतीकडं, तत्पूर्वी मी प्रश्न वाचतो. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचा रेखांकित, बाजू आहे 20 सेमी, लक्ष द्या 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित. आता रेखांकित, छायांकित, रंगवलेला, न रंगवलेला अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात. म्हणजे रंगवलेली, न रंगवलेली, रेखांकित केलेली, न रेखांकित केलेली, छायांकित अशा पद्धतीचे काही शब्द आहेत. हे शब्द त्या प्रश्नामध्ये असतात हे लक्षात ठेवा. रेखांकित म्हणजे काय, रंगवलेली, छायांकित म्हणजे रंगवलेली, न रंगवलेली म्हणजे रंगवलेला नसलेला भाग, अशा पद्धतीने असे प्रश्न त्या शब्द दिलेले असतात. मग हे या पद्धतीचे प्रश्न सोडवताना काय करलं पाहिजे, तर प्रश्नाचा आपण वाचला की काय सांगितलंय की 20 सेमी बाजू आहे, त्या चौरसाकृती रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय. काही वेळा हाच प्रश्न सोडवतात बघा, 20 सेमी बाजू असलेल्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाऐवजी न रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढा, किंवा असं देतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ वजा न रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती, म्हणजे अशा पद्धतीत कसेही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला देतील. मग फसवा असा प्रश्न, असे शब्द लक्षात येणं गरजेचं आहे की नेमकं काय दिलंय. म्हणून शेवटपर्यंत प्रश्न, मी काल हे सांगितलं होतं, प्रश्न हा शेवटपर्यंत वाचा. मग तो पूर्णविरामपर्यंत असेल किंवा प्रश्नचिन्हापर्यंत असेल तो शेवटपर्यंत वाचा. आता बघा या आकृती, मग अशी मी सांगितलं की आता प्रश्न तुम्हाला समजला, चौरसाची बाजू आहे, चौरसाची बाजू तुम्हाला बाजू दिलेली आहे, बाजू दिलेली आहे 20 सेंटीमीटर सेमी, आणि रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचे. आता आपण आकृतीकडे जाऊया. आकृतीकडे कसं निरीक्षण द्यायचं करायचं बघा, तर हा रेखांकित भाग आहे, सॉरी ही आकृती आहे, याची बाजू 20 सेमी आहे. आता काय केलेलं आहे, याचे चार भाग दिसत आहेत आपल्याला, पण इथं चार भाग केलेले नाही, इथं तरी 1, 2, 3, 4 समान भाग दिसतात, पण एका पावभागामध्ये पुन्हा त्यांनी अर्धा भाग केलेला आहे, म्हणजे अर्धा त्याचा भाग केला. तर याचं निरीक्षण जर केलं तर हा एक भाग आणि हा एक भाग, हे दोन भाग आहेत याच्यात. इथं दोन भाग असतील तर इथंही दोन भाग असणार, इथंही दोन भाग असणार आणि इथंही दोन भाग, म्हणजे एकूण या आकृतीचे 8 समान भाग केले आहेत. 8 समान भाग, समान भाग केलेले आहेत, लक्षात घ्या 8 समान भाग केलेले. आणि मग आपल्याला याचं अपूर्णांकात रूपांतर करता येते. रेखांकित म्हणलेलं आहे म्हणजे 8 समान भागापैकी रंगवलेले भाग 3 आहेत. बघा 1, 2 आणि हा 3, म्हणजे अशी कंटिन्यू मागली 1, 2 आणि हा 3, म्हणजे 8 समान भागापैकी 3 भाग रंगवलेले आणि न रंगवलेले भाग हे 2, हे 2, 4 आणि हा 5, म्हणजे 5 छेद 8 अशा पद्धतीने होते. हे थोडस लक्षात घ्या, इथं काय नेमकं केलेलं आहे, म्हणजे हे जर तुमच्या लक्षात आलं तर प्रश्न सोडवायला अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता. बघा आता तर याचं निरीक्षण झालं, आता आपण प्रश्न सोडवूया. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं. मग काय करायचं बघा, एकूण क्षेत्रफळ काढत सांगते, तर चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ जर काढलं,
चौरसाचं क्षेत्रफळ, तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर बाजूचा बाजूचा वर्ग जर पाहिला तर किती येतो तो 20 चा वर्ग 400. तुमच्याकडे पुन्हा मी येतोय, बघा पुन्हा पुन्हा मी सांगतोय काय चुका होतात त्या समजून घ्या. पुन्हा पुन्हा इथं क्षेत्रफळ सांगितलंय, एकक सेंटीमीटर दिलंय, म्हणजे याचा अर्थ याचं एकक जे आहे ते चौरस सेंटीमीटर येणार, चौरस सेंटीमीटर. आता हे टोटल याचं क्षेत्रफळ झालं, या भागाचं पूर्ण क्षेत्रफळ झालं हे लक्षात घ्या. पण आपल्याला ते काढायचं नाही, आपल्याला काय काढायचं आहे, रेखांकित भागाचं काढायचं. मग आता याचे भाग किती केले, 8, हे समजून घ्या. 8 भागात किती येतल्यात, किती, 3, हे लक्षात घ्या. मग काय करणार, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर एकूण क्षेत्रफळ, म्हणजे हे दिलेलं काय, आपण जे क्षेत्रफळ काढलेलं आहे ते क्षेत्रफळ गुणिले 3.3 × 8, म्हणजे 8 भाग, त्यापैकी 3 भाग घेतले. अशा पद्धतीने घ्या, कारण इकडे आपण तो तयार केलेला आहे अपूर्णांक. मग क्षेत्रफळ तुमचं किती आहे, 400 × 3 भागाचं काढायचं आहे, भागिले 8. आणि मग बाळा एक लक्षात घ्या, कोणतीही पूर्णांक संख्या जी असते या पूर्ण संख्येचा छेद हा नेहमी एक असतो. म्हणजे इथं जरी तुम्हाला छेद दिसत नसला तरी इथं छेद हा एक आहे. आणि मग गुणाकाराचा नियम आहे, अंशाना अंशाला गुणायचं, छेदानं छेदाला गुणायचं. तत्पूर्वी त्रिकस गुणाकार सुद्धा अंशाला छेदानं जर भाग जात असेल तर तो भाग घालवला तरी चालतो. मग इथं आपण बघा, समजण्यासाठी तुम्हाला सांगतोय, इथं जरी तुम्हाला छेद दिसत नसला तरी हा छेद नेहमी एक असतो. जे पूर्ण संख्या जी असते त्याला छेद नेहमी हा एक असतो. आता या 8 न 400 ला भाग देतो, कारण 8 पाठामध्ये 40 येतो, 8 × 8 = 40, इथं 5 आला आणि उरलीही 0, म्हणजे वरती आला 0. आता अंशाना अंशाला छेदानं छेदाला गुणायचं, पण खाली एक आहे, तरी असतो. 5 × 3 = 50 गुणलं, 50 × 3 = 50 गुणलं तर तो येणार 150. हे उत्तर आलं. पुन्हा पुन्हा मी का सांगतोय, इथं क्षेत्रफळ आहे, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलंय, म्हणून इथं क्षेत्रफळ आपण काढतोय. उत्तर तुमचं 150 झालं. उत्तरामध्ये सेंटीमीटर, म्हणजे 150 cm हाही पर्याय असणार, आणि 150 चौरस cm हाही पर्याय असणार. त्यामुळं क्षेत्रफळ सांगितले म्हणल्यानंतर चौरस सेंटीमीटर हाच पर्याय योग्य आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर 150 चौरस cm येणार. हा झाला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. आता समजा जर तुम्हाला रेखांकित न केलेल्या भागाचं क्षेत्रफळ इथं विचारलं तर इथं मात्र अपूर्णांक जो आहे तो 5 × 8 येणार, कारण 5 भाग रंगवलेले नाहीत. म्हणजे जिथं गुणाकार करताना 5 येणार, 8 येणार. आणि अशा पद्धतीनं न रेखांकित केलेल्या भागाचं क्षेत्रफळ मिळालं. ठीक आहे, ओके, थँक्यू. आता मॅडम, मॅडम नमस्ते. बोला बोला ना, बोला बोला. एकच एक प्रश्न घालू की शिक्षकांशी बोलू? सर बोला ना. हॅलो. हा मॅडम बोला बोला. सर आता कंटिन्यू, म्हणजे उदाहरण घेणार आता तुम्ही अजून काही शासनानं दिलेलंच आहे, किंवा मग ते ग्रुप वर तुम्ही शेअर करतो, ते सोडून जरी पाठवलं चालेल, किंवा मी पाठवतो तुम्हाला. ओके ओके, ग्रुप वर सोडून देऊ. शिक्षक मित्र 5 मिनिटं ऐकणार का, सोडवतो मग पुन्हा दाखवतो तुम्हाला. सोडवतो शिक्षक मित्रांपैकी कोणीतरी प्रतिक्रिया द्या. समजलं बोल. खूप छान समजलं. नाही नाही समजलं नाही बाळा, मला अजून एक प्रश्न घ्यायचा आहे, घेऊ की तुमच्याशी मला एक प्रश्न. ओके ओके, ठीक आहे. मी बाळा मग एक प्रश्न येत नाही,
ओके 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 समजावून आता हा प्रश्न मी फळ्यावरती काय लिहिले प्रश्न कृपया बोलू नका. तो प्रश्न तुमच्या नवनीच्या गाईड मध्ये आहे त्यामुळे मी फळ्यावरती तो लिहित नाही. फक्त त्याच उत्तर कशा पद्धतीने काढायचं ते दाखवतो या ठिकाणी. कृपया तुम्ही आता बोलू नका. ओके प्रश्न काय बघा. 2019 मध्ये विचारलेला प्रश्न स्वाध्याय 31.2 मध्ये आहे तो. त्यामध्ये प्रश्न काय बघा. एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे, आता मी जी माहिती दिली ती लिहितोय सर, लांबी आहे 4 मीटर व रुंदी आहे 3 मीटर. बघा प्रश्न आहे, एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 40 सेमी बाजू असलेल्या, म्हणजे 40 सेमी बाजू आहे, 40 सेमी बाजू असलेल्या, हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे म्हणूनच मी शेअरिंग करणार होतो पण आता इथे सोडून दाखवतो. खूप महत्वाचं आहे, काय होतं चुकती आता लक्षात येईल तुमच्या. 40 सेमी बाजू असलेल्या चौरसापुरती फरशा बसवायचे, म्हणजे चौरसाची बाजू आहे, चौरसापुरती फरशी बघा, चौरसापुरती फरशी आहे, तिची बाजू 40 सेमी आहे बसवायचे. तर वर्ग खोलीत एकूण किती फरशा लागतील, म्हणजे एकूण फरशा किती लागतील, एकूण फरशा आता बघा बाळांनो, फरशा किती लागतील. मी प्रश्न लिहिलेला नाही, तुमच्या गाईड मध्ये आहे नवनीतचा. पुन्हा मी प्रश्न वाचतो, बघा काय लिहिलेला आहे प्रश्न. एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसापुरती फरशा बसवायच्या आहेत. तर वर्ग खोलीसाठी एकूण किती फरशा लागतील. आता बघा ना बाळांनो, हे कसं आपण इथं चुकतो आणि आपलं उत्तर कसं चुकतं, काय इथं दिलेलं आहे हे समजून महत्वाचं. बघा आता काय दिलेलं आहे, एका आयताकृती वर्ग खोली, एका आयताकृती वर्ग खोली, आयताकृती वर्ग खोली आहे. आता आयताकृती वर्ग खोली आहे म्हणजे जी आशिया पद्धतीची आयताकृती वर्ग खोली आहे, तिची लांबी 4 मीटर आहे आणि त्याची रुंदी आहे 3 मीटर. बघा हा 3 मीटर आहे. पण प्रश्नात तुम्हाला, म्हणून मी सांगितलं की शेवटपर्यंत प्रश्न वाचणं गरजेचं आहे, लांबी दिल्या मीटर मध्ये आणि चौरसाची बाजू दिली आहे, चौरसापुरती जी फरशी आहे तिची बाजू दिलेली आहे सेंटीमीटर मध्ये. बघा काय झालंय, तर प्रश्नात आपण कसं फसतो, आपण तिकडे लक्ष देत नाही आणि म्हणून आपण चुकतो. तुम्हाला सर्व येतं बाळांनो, फक्त आपण थोडस प्रश्न व्यवस्थित वाचत नाही म्हणून प्रश्न आपला सोडवताना चूक होते. इथं मीटर मध्ये दिलेली आहे लांबी आणि रुंदी आणि चौरसाची फरशी जी दिली आहे ती मात्र सेंटीमीटर मध्ये दिली आहे. मग आपण काय करायचं, तर क्षेत्रफळ जे आहे ते मीटर मध्ये न काढता ते सेंटीमीटर मध्ये काढा. का काढा, कारण फरशीची बाजू 40 सेंटीमीटर दिली आहे म्हणून आपण सर्वात लहान देतो, म्हणजे जे एकक हे लहान आहे त्या लहान एककात याचं रूपांतर करूया. म्हणजे इथं 4 मीटर जर असेल तर याचे रूपांतर सेंटीमीटर मध्ये करू, मग 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे याचा अर्थ 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर सेमी ही त्याची बाजू झाली आणि 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर ही त्याची रुंदी झाली. आणि मग आपण आता त्याचं क्षेत्रफळ बघू, आयताकृती वर्ग खोलीचे क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ मग लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी अशा पद्धतीने. मग तुमची लांबी 400 सेंटीमीटर आणि त्याची रुंदी आहे 300 सेंटीमीटर.
आता पाहिलं तर लक्षात येईल चारिक बारा आणि या शून्य ज्या आहेत त्या एक दोन तीन चार. आता उत्तर तुमचं आलेलं आहे. मग उत्तर आलंय पण मगाशी सांगितल्याप्रमाणे क्षेत्रफळ काढतोय आपण, त्याचं एकक लिहिणं गरजेचं आहे आणि ते एकक इथं मीटर लिहून चालणार नाही, कारण रूपांतर आपण सेंटीमीटर मध्ये केलेलं आहे आणि सेंटीमीटर मध्ये केलेलं असल्या कारणानं तुम्ही याच एकक हे चौरस सेंटीमीटर सेमीमध्ये लिहिणं गरजेचं आहे, कारण रूपांतर आपण मीटर ऐवजी सेंटीमीटर. आता तुमच्याकडे क्षेत्रफळ आलं, एका फरशीची बाजू आलेली आहे, तर एकूण फरशा तुमच्या किती लागणार आहे ते काढायचं आहे. मग आता आपण काय करूया, एका फरशीचं क्षेत्रफळ सुद्धा आता काढणं गरजेचं आहे, बाजू आहे कारण व्यापलेला भाग तुमच्याकडे टोटल खोलीत आहे, फरशीचाही व्यापलेला भाग काढणं गरजेचं आहे. एका चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, तुमची बाजू 40 आहे, 40 चा वर्ग 16 16 आता पुन्हा मी माझ्या त्याच गोष्टीकडे जातोय, तिथे क्षेत्रफळ आहे त्याचे एकक जे आहे सेंटीमीटर आहे म्हणून इथं चौरस सेंटीमीटर आता तुमच्या एका चौरसापुरती फरशीचं क्षेत्रफळ तुम्हाला मिळालंय, टोटल खोलीचं क्षेत्रफळ मिळालंय, यावरून एकूण फरशा तुम्हाला काढता येते म्हणून एकूण फरशीची संख्या बरोबर वर्ग खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ बंद करा भागिले तुमचं 1600 आणि मग 10 ही 0 10 गेली आणि मग 16 न भागल्यानंतर बंद करायला लावलंय 16 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16 32 16
आणि मला एक पाच मिनिटं वर्ग शिक्षकांशी बोलायचं आहे आणि आपला त्या ठिकाणी कृपया बंद करा सर, जरा सूचना द्या. नमस्ते सर. नमस्ते सर, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसणी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परजणी वस्ती संवत सर या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामध्ये कार्यरत आहे सर. आणि आज जो तुम्ही आज जो तासिका घेतली, खर तर आयताचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ, कधी कधी याच्यामध्ये फरची बसवणे, वा अगदी बरोबर सर. हा बोला सर, बोला सर. सर बोला. त्यांचा आवाजच येत नाहीये का? कोणत्या अजून कोणा शंका असेल तर कृपया बोला पटपट. आपण एक पाच मिनिटात. हा सर, आवाज येतोय? येतोय. हा सर, मी राहता तालुक्यातून दोराडे शाळेतून बोलतोय. आपण लेक्चर एकदम छान घेतलेला आहे, परंतु माझी वर्ग शिक्षकांसाठी एक सूचना आहे की आज शाळा आहे, काल सुट्टी असल्यामुळे आपण विद्यार्थ्यांशी बोलू शकलो नाही, परंतु मुलांना स्ट्रिक्टली वार्निंग द्या. हे मध्ये इमोजी वगैरे काही कॉमेंट करू नका. त्याच्यामुळे काय होतं, बाकीच्या मुलांचं लक्ष थोडस विचलित होतं. तेवढं कृपया सर्व शिक्षकांनी आपल्या मुलांना थोडस
त्याची जबाबदारी आणि हे स्वीकारायला सांगा. ओके सर, ओके. इमोजी बंद केले मी आता, परंतु वर्ग शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना आपापल्या एक सक्त सूचना द्या की कोणीही मध्ये मध्ये बोलू नका. पहा, एक दोन विद्यार्थ्यांनी स्क्रीन सुद्धा शेअर केली होती, पहा, त्यांना मी ब्लॉक करून टाकलेले. पण भविष्यात असं घडू नये. लहान मुले अजून ज्ञान नाही, पण वर्ग शिक्षकांनी समजावून सांगा प्रत्येकाला, मध्ये मध्ये बोलू नका. ज्यावेळेस आपलं सेशन संपेल त्यावेळेस सेशन एंडला आपण थोडे 5-10 मिनिटं त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ठेवणार आहोत, पण तोपर्यंत सगळ्यांनी संयम पाळावा. त्या स्ट्रिक्ट वॉर्निंग सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या वर्ग शिक्षकांनी द्या, म्हणजे आपले जे तास आहेत ते व्यवस्थित चालतील आणि कुणालाही व्यत्यय येणार नाही. पण बॅकग्राऊंड नॉईज येत आहेत काही, मध्ये मध्ये विद्यार्थी उत्तरे देण्याचा प्रयत्न करतायत, हे कुठंतरी थांबवा. आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे. ओके सर, थँक्यू. मी बरेच वर्ग शिक्षक आपल्या आजच्या वेबिनारला जॉईन आहेत, तासाला जॉईन आहेत, सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही मला 2 दिवसापासून ऐकताय. उद्याही इष्टिका चित्ती कडा आणि शिरोबिंदू यांच्या वेळेवर चर्चा होईल. आपणाशी 1-5 मिनिटाची हितगुज मला करायची होती म्हणून तुमचा वेळ घेतला. आपला तासही संपतोय, माझंही शाळेचं टायमिंग झालेलं आहे. मी आता या ठिकाणावरून निघून जाणार आहे लगेच. थोडस चर्चा याच्यासाठी मी तुमच्याशी करतोय की माझे अनुभव गेल्या वर्षीचे 1-5 मिनिटांमध्ये तुम्हाला शेअर करतो. त्या पद्धतीनं जर तुम्ही राबवलं तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये नक्कीच बदल होईल आणि विद्यार्थी प्रगतशील होते. अपेक्षा तीच आहे. आदरणीय मॅडम आपल्या ज्या आहेत, मनीषा मॅडम आणि सर किंवा आपले शिक्षणाधिकारी जे आहेत साहेब, यांचे खूप अतिशय म्हणजे त्यांचे प्रयत्न आहेत की आपला जिल्हा हा शिष्यवृत्तीमध्ये अग्रेसर झाला पाहिजे. त्या दृष्टीने आमचा कोल्हापूर जिल्हा किंवा आमचा कागल तालुका जे काही सहकार्य करायचं असेल ते आम्ही तुम्हाला जरूर करू. तुमच्या शंकांचं निरसन जरूर आम्ही तुमच्या करू. जे जे देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आणि मनीषा मॅडमांची चर्चा या संदर्भात झालेली आहे. माझ्यावर एवढं मोठं संकट असताना सुद्धा मी तुमच्या समोर हे बोलत आहे. ते आता संकट काय मी सांगत बसत नाही. मी विद्यार्थ्यांसाठी नेहमी 24 तास अवेलेबल आहे. तुमच्या कोणत्याही शंका असतील तर त्या जरूर ग्रुपवरती शेअर करा. थोडक्यात मी जे राबवलेला जो भाग आहे तो कशा पद्धतीने होता आणि त्या पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्की तुमचे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकतील. तत्पूर्वी तुम्हाला माझं शेड्यूल तुम्हाला सांगतो की आम्ही काय नियोजन आमचं होतं की जून महिन्यापासून आम्ही सकाळी गुड मॉर्निंग हा एक उपक्रम होता 1 तासाचा. सकाळी विद्यार्थी 6 ला उठल्यानंतर गुरुवरती मेसेज पाठवणार की गुड मॉर्निंग. त्यानंतर 6 ते 7 या कालावधीमध्ये 1 तासामध्ये विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचं अध्यापन करायचं, अध्ययन करायचं. अध्यापन नाही, अध्ययन म्हणजे पाठांतरासाठी दिलेले शब्द असतील त्या शब्दांचं वाचन किंवा एखादा धडा दिला असेल त्याच्यावरचे प्रश्न, त्याच्यावरती असणारे विरामचिन्ह, इंग्रजीच्या संदर्भातलं मी तुम्हाला माहिती देत आहे. त्याचा अभ्यास त्यांनी करायचा 1 तासामध्ये. त्यानंतर 7 ते 8 त्यांच्या प्रतिविधी क्रिया ज्या काय आहेत त्या त्यांनी पूर्ण करून सगळ्या 7 ते 8 रेडी व्हायचं. 8 वाजता शाळेमध्ये यायचं. नेहमी माझी आमची शाळा ही 8 ला सकाळी आम्ही ओपन व्हायची. 8 ला गेल्यानंतर 8 ते 8:30 जे 1 तासाचं विद्यार्थ्यांनी जे काही अभ्यास केला आहे त्याचा फीडबॅक घ्यायचं. 8:30 नंतर अध्यापनाला प्रत्यक्ष सुरुवात. त्याच्यामध्ये सुरुवातीचा जे जून ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये अध्यापनच होतं, कारण वाचन लेखन ह्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रिया नोव्हेंबर नंतर होतात, कारण अध्यापन पूर्ण झालेलं असतं आपला अभ्यासक्रम. आणि मग त्यामध्ये मग सुरुवात होते. नंतरच साधारण 10-10:30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना जे काही घटक आहेत ते घटक सोडवून द्यायचे. 11 नंतर शालेय पाठ्यपुस्तकातले घटक शिकवायचे. त्यानंतर दिवसभर त्या विद्यार्थ्यांना नवीन नवीन काही शब्द जर मिळाले असतील ते त्यांनी फळ्यावरती येऊन दुपारच्या वेळेमध्ये लिहायचे, जेणेकरून दुसऱ्याही विद्यार्थ्यांना ते वाचन करता येतील. अशा पद्धतीचा शेड्यूल हे दिवसाचा असायचं. त्यानंतर 5 ला विद्यार्थ्यांनी नाश्ता वगैरे जो काय आणलेला असेल ते सोबत येताना सकाळी जेवणाचा डबा, दूध म्हणजे जे ड्राय फ्रुट्स आहेत ते त्यांनी खायचे, कारण दुपारी शाळेमध्ये आपलं जेवण असतं. आणि मग 5 नंतर साधारण 5:15 नंतर त्या विद्यार्थ्यांनी वाचनाला बसायचं. ही वाचन वेळ संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत वाचन वेळ आणि 6:30 ते 7 विद्यार्थ्यांशी माझी आणि विद्यार्थ्यांची हितगुज अशा पद्धतीनं 7 वाजेपर्यंत आमचा प्रोग्राम होता हे दिवाळीपर्यंत. आणि दिवाळीनंतर मग आमचं जे शेड्यूल होतं ते याच पद्धतीनं फक्त प्रश्न संच, सराव संच सोडवणे
प्रत्यक्ष विद्यार्थ्याने ते सर्वांसंत सोडवत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी फक्त माझ्यापाशी येणार आणि ते आम्ही सोडवून देणार. प्रत्यक्ष कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांना फळ्यावरती सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून दिल्या जायच्या नाहीत. ज्या काही चुका आहेत त्या चुका समजून द्यायच्या. विद्यार्थ्यांनी वहीमध्ये नवीन प्रश्न कोणत्या पद्धतीचे आलेले आहेत ते त्यांनी लिहायचे. अशा पद्धतीचा सराव आमचा असल्या कारणानं जवळपास साधारण 150 ते 250 प्रश्नपत्रिका आमच्या सोडवून झालेल्या होत्या. आणि त्यामुळं विद्यार्थी हे आमचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इतकं मोठं यश आम्हाला मिळालं. आमच्या कागल तालुक्याला गेल्या वर्षी तालुक्यामध्ये माझी शाळा अवघी पहिल्या क्रमांकानं सर्वात जास्त विद्यार्थी माझे त्या ठिकाणी आले. नवोदयला 2 विद्यार्थी आमचे सिलेक्ट झाले. थोडक्यात 2-2 मार्कामध्ये मगाशी मुलांना सांगत होतो मी की काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नामुळे आपलं मेरिट जातं. अवघ्या 2-2 किंवा 4 मार्कामध्ये विद्यार्थी गुणवत्ता यादीमधून वंचित राहिले. टोटल आकडा जर पाहिला तर माझा 13 ते 15 होता. पण 7 पर्यंत आम्ही गेलो. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य शिक्षकांना असं आहे की तुम्ही तुमचं नियोजन करा आणि त्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांच्याकडनं जास्तीत जास्त सराव करून घ्या. आपण अध्यापन करायचं नाही. आपण प्रत्येक प्रश्न आपण स्वतः नाही सोडवायचा, तो विद्यार्थ्यांनी सोडवलं पाहिजे. म्हणजे तो विद्यार्थी कुठंपर्यंत जातो आणि आपल्याला काय करावं लागेल हे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. नाहीतर कसं असतं की आपण नुसतं सोडून दिलं तर ते विद्यार्थी फक्त ऐकतात, समजून घेतात आणि सोडून देतात. प्रत्यक्ष कृती जर केली तर त्यांना त्याच्यात ते इन्वॉल्व्ह झाल्यामुळं ते कायम लक्षात राहतं आणि अशा पद्धतीचे प्रश्न जर आले तर ते प्रश्न विद्यार्थी चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. म्हणून तो सर्वांना विनंती आहे की तुम्ही मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावा. त्यांना सोडवून देऊ नका, त्यांना स्वतः सोडवायला हे करा. आता थोड्या वेळानंतर तुम्हाला मी 1-1.5 प्रश्नाची PDF पाठवतो. ती PDF तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडून सोडवून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी कसे सोडवतील याच्यासाठी प्रयत्न करा. आणि जे काही तुम्हाला सहकार्य लागेल, तुमच्या काही अडचणी असतील, त्या ग्रुपवरती शेअर करा. नक्की ते सोडवण्याचा मी प्रयत्न करू. आणि तुमचाही जिल्हा, म्हणजे तुमचा जिल्हा म्हणण्यापेक्षा मी माझा जिल्हा तो म्हणतो, कारण नगर जिल्ह्याशी माझं खूप चांगलं नातं आहे. माझी त्या ठिकाणी मांडलेली बहीण DED ही आदरणीय पौर्णिमा मॅडम स्वतः रेसुपे तालुक्यामध्ये आहेत. त्या पारनेर तालुका आणि सुप्पे गाव आहे त्यांचं, त्या ठिकाणी ते आहेत आदरणीय पौर्णिमा पठारे मॅडम. त्या माझ्या बहीण आहे, त्यामुळे ते नातं आहे नगरशी. आणि त्यामुळं तुमच्या काही अडचणी असतील तर जरूर तुम्ही कळवा. नक्की सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि विद्यार्थी जसं पुढे जातील याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. सर्वांनी हे लेक्चर ऐकल्याबद्दल धन्यवाद. यानंतर मॅडम तुमच्याशी संवाद साधतील. आपण आज क्षेत्रफळ आयात चौरस अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे, उदाहरण घेऊन सोडवलेलं आहे. सर्व शिक्षक बंधूंना एक विनंती राहील, बंधू भगिनींना एक विनंती राहील पा, आपण ग्रुपवर काल 16 तासिकांचं दिनांक 18/12/2023 पर्यंत नियोजन दिलेलं आहे. त्या नियोजनामध्ये कोणता घटक उद्या होणार आहे, कोणता उपघटक होणार आहे, याची एक बेसिक चर्चा वगैरे मुलांशी करत जा. त्याचे काही सूत्र असतील किंवा बेसिक कन्सेप्ट असतील त्या मुलांच्या क्लिअर केल्या त्या लेक्चर लवकर आपल्याला ग्रास्प होणार आहे. त्या दिवशी आमची एक विधी झाली कसं घ्यायचं मुलांचं वगैरे. त्यावेळेस विजय पाटील सर, सुनील पाटील सर यांनी असं विचारलं की आपले मुलं किती तयार आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं आमचं सिलेबस नोव्हेंबर एंड पर्यंत संपलेला आहे आणि आता आमचे मुलं सराव करतात. तर त्या दृष्टीने मग आपण राज्य गुणवत्ता येण्यासाठी हा गुणवत्ता यादीमध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील मुलं जास्त यावे यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मला वाटतं की थोडं आपणही देता योगदान अजून जास्त दिलं तर आपल्या मुलं नक्कीच आपली संख्या वाढेल राज्य गुणवत्ता यादीतली. आज विजय पाटील सरांनी एकदम सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे पा. मला वाटत आयात आणि क्षेत्रफळ म्हणजे त्यांचे काही राहिलं असेल कन्सेप्ट एकदम क्लिअर झालेली आहे. उदाहरणं कसे येतात हे त्यांनी सांगितलेलं. शेवटचं ते नवनीत मधलं उदाहरण एकदम खूप म्हणजे असे उदाहरण परीक्षा परिषदेच्या परीक्षेला येतात पा. तर त्या दृष्टीने सरही आता थोड्या वेळामध्ये PDF टाकणार आहेत 50 प्रश्नांची, त्याचाही सराव करून घ्या. तुम्हाला जॉईन करून घेण्याचं कारण एकच आहे, तुम्हाला टीचिंग येत असं काहीच नाही. तुम्ही तुमच्या परीने खूप चांगले एक्सपर्ट खरे का आहात. फक्त तज्ज्ञ शिक्षक, आपण वर्ग शिक्षक आणि आपले विद्यार्थी मित्र यामध्ये एक सुसंवाद राहावा. आज क्लासमध्ये कोणतं ऑनलाईन क्लासमध्ये कोणता घटक घेतलाय आणि तुम्ही जर मुलांचं वेगळंच घेत बसले किंवा सर वेगळं शिकवतायत ऑनलाईन क्लासमध्ये असं होऊ नये. सर्वांमध्ये कोऑर्डिनेशन सुसंवाद राहावा म्हणून आपण तुम्हाला जॉईन केलेलं आहे. हे आपले सर्व विद्यार्थी मित्रांच्या भल्यासाठी किंवा त्यांचा वेळ कमी वेळेत उत्तरापर्यंत जाणं, कमी वेळेत यश मिळविणं, तसंच स्कॉलरशिप परीक्षा आपण जर प्रश्नपत्रिका पाहिलं तर पास होणं सुद्धा अवघड आहे. आणि आपल्याला टार्गेट आहे, आपलं हा ग्रुप आहे, हा स्कॉलर मुलांचा आहे, जिल्ह्यातलं क्रीम आहे, हे त्याच्यावर आपण काम करत आहोत.
तर सर्वांचं योगदान असेल तर आपण नक्कीच आपल्या ध्येयामध्ये यशस्वी होऊ. त्याचप्रमाणे विद्यार्थी बंधू भगिनी किंवा मित्रांसाठी एक सूचना असेल की आपण ग्रुपवर काही हँड रेज करणं किंवा मध्येच बोलणं. आता मग अशी ते एक जणाने माईक चालू केला मागे कोंबडावर हे अपेक्षित नाही सर, कारण हे जे तज्ञ आहेत, आता हे कोल्हापूरच्या आजचं उदाहरण घेतलं विजय पाटील सर, त्यांच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली, अत्यंत मोठा प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे, पण त्यांनी तो सावरूनही आपल्याला वेळ दिला आणि अत्यंत पोटतिडकीने ते आपल्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी करतायत. आणि आपणच जर विद्यार्थी मित्रांनो जर आपण असं वेळ वाया घालवला किंवा लक्ष दिलं नाही तर तुमचाही वेळ वाया जाईल, त्यांचाही पर्यायाने आपल्याला यश मिळणार नाही. तर सर्वांना विनंती राहील की आपण व्यवस्थित ते सेशन अटेंड करावं आणि विद्यार्थी मित्रांनी कागद पेन व्यवस्थित कोणतं लेक्चर आहे त्या संदर्भात मला काय अडचणी येतात याची चर्चाही आपण घेत जाऊ. त्या दृष्टीने करा म्हणजे कसं आपल्याला त्या दृष्टीने व्यवस्थित नियोजन करता येईल आणि करता येईल. तुमच्या अडचणी आहेत शेवटच्या 5-10 मिनिटात आपण बोलत जाऊ सर्व तज्ञांशी आणि तुमच्या अडचणी मांडायलाही तुम्हाला संधी दिली जाईल. तर 8वीचं जे लेक्चर आहे ते संध्याकाळी 7-8 आपण वेळ केलेला आहे आजपासून. 8वीचं संध्याकाळी 7-8 होईल. विजय पाटील सर थांबूयात आपण. ओके ओके मॅडम ओके थँक्यू. मी आता पीडीएफ सेंड करतो तुम्ही या सोडून. ओके सर माझा एक प्रश्न आहे. हा चालेल सांग विचार. एका चौरसाची परिमिती 160 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? एका चौरसाची परिमिती 160 सेमी आहे. ओके तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? ओके ओके बघ बाळा चौरसाची परिमिती दिलेली आहे 160 तुझी काय आहे त्याची परिमिती आहे. म्हणजे परिमितीच सूत्र काय आहे की आपल्याला परिमिती दिली असेल तर त्याच्यावरनं त्याची बाजू काढणं गरजेचं आहे. त्यासाठी सूत्र काय आहे बाजू बरोबर क्षेत्रफळ भागिले 4. मग 160 तू 4 भागल्यानंतर किती येणार 40 येईल ना. म्हणजे त्याची चौरसाची बाजू किती आली 40 सेंटीमीटर. बरोबर लक्ष आहे बाळ तुझं? ओके मग आता बाजू तुझ्याकडे 40 सेंटीमीटर आलेले आहेत मग त्यावरून तुला क्षेत्रफळ काढता येईल. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र? सांग बाळा सूत्र सांग बाळा. बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. मग आता तुझ्याकडे बाजू आहे मग बाजू 40 आहे मग त्या 40 वर्ग 4 वर्ग 16 त्याच्यावर 2 0 म्हणजे 1600 त्याचं उत्तर आलं. पण 1600 उत्तर हे सेंटीमीटर मध्ये येणार नाही कारण क्षेत्रफळ आहे ते सेंटीमीटर मध्ये घेतलं तर ते तुझं उत्तर चुकणार बाळ. कारण क्षेत्रफळ हे नेहमी चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर मध्ये असतं. आपलं एकक आहे सेंटीमीटर म्हणून 1600 चौरस सेंटीमीटर हे त्याचं उत्तर असेल. ओके ओके सर ओके okay.